नमस्कार महाराष्ट्र कुणाचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मी पनवेलमध्ये पनवेलच्या एसटी स्टँडवर आहे. मी एसटी स्टँडवर जातो, रेल्वे स्टेशनवर जातो, भाजी मार्केटमध्ये जातो, इमारतीच्या वस्तींमध्ये जातो आणि सर्वांशी बोलत असतो. आता माझ्यासमोर या पनवेलच्या एसटी स्टँडवर हा एक ग्रुप माझ्यासमोर आहे. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुझं? माझं नाव राजेश पाटील. राजेश पाटील. कुठलं गाव? धुळे. तुझं नाव काय? महादेव निकम. महादेव. गाव? सोलापूर. सोलापूर. कुठे चाललंय तुम्ही? आम्ही आता सध्याला रायगडला चाललोय. रायगडला. काय कशासाठी? शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. शिवाजी महाराजांचं दर्शन घ्या. तू? मी पण तिथे चाललो. तुम्ही सगळे एकत्र चाललो? रायगडला. सर, गाव कुठलं? सोलापूर. सर, सोलापूर, धुळे. सोलापूर, धुळे आणि पुणे. लोणावळा. लोणावळा. तुम्ही एकत्र कसे झाला? येताना ट्रेन आलं. एका कंपनीत काम आलं. तुझं नाव काय? सुदर्शन आपचोले. सुदर्शन आपचोले. आपचोले. गाव? लातूर. लातूर. लातूर, सोलापूर, धुळे. येऊ दे, येऊ पुढे पुढे. आता मी काही प्रश्न तुम्हाला विचारतो. हा, म्हणजे आपण नेत्यांचं तर नेहमी ऐकतो. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, फडणवीस असतील, त्यांची भाषणं ऐकतो. पण आता मी लोकांकडे जातो. हा, म्हणजे तुमच्यासारख्या तरुणांकडे जातो, महिलांकडे जातो. आता मला सांग, महागाई जाणवते का? हो, महागाई तर नक्कीच जाणवते. किती महागाई आहे? म्हणजे आता ते कसं सांगता नाही यायचं, पण आहे बऱ्यापैकी महागाई आहे. ज्या दिवसापासून जसं UK आणि US मार्केट डाऊन झालंय, तसं आमच्याकडे पण, म्हणजे आमच्या सॅलरीजवर पण त्याचा इफेक्ट झाला. IT सेक्टरमध्ये हो त्याचा बऱ्यापैकी इफेक्ट जाणवतोय आता आम्हाला. केंद्र सरकार महागाई नियंत्रण करण्यासाठी काम करताना दिसतंय? बहुतांश काम करताना दिसतंय. जसं त्यांनी टॅक्स स्लॅब जे ते 7 लाखाचे ते केलेत नवीन, त्याच्यामुळे लिक्विडिटी फ्लो जास्त होईल, कॅश फ्लो मार्केटमध्ये वाढेल आणि त्याच्याने थोडी महागाई कमी होण्याचे तेवढेसे आहेत, दिसतंय थोडेसे तसे संकेत दिसतायत. पण आज तरी तसं IT सेक्टरमधून जी आम्हाला सॅलरी मिळते त्याच्या हिशोबाने तरी ते तसं दिसत नाही आहे. पण सामान्यांसाठी त्याचा फायदा थोडाफार तरी होईलच अशी आशा आहे थोडीफार. तुला जाणवते महागाई? महागाई भरपूर वाढली आहे. सरकारने खास करून शेतकऱ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मतानुसार शेतकरी जो माल पिकवतो त्याला शेतकऱ्याला हमी भाव मिळत नाही आहे, एवढीच अपेक्षा आहे माझी. शेतकरी उन्हामध्ये मरतो. मी कधी शेतामध्ये काम केलं नव्हतं, पण रायगडला जायचं म्हणून माझ्या मित्रासाठी मदत करायला गेलो. परंतु मला तिथे शेतामध्ये कष्ट करताना 2 तासामध्ये मी जाऊन सावलीत झोपलो. शेतकरी इतका कष्ट करताना शेतकऱ्याकडे बघायला पाहिजे सरकार पहिल्यांदा. आता हे सरकार जे आहे, राज्य सरकार किंवा केंद्र सरकार, हे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांसाठी काम करतो, मदत करतो, पण असं दिसतंय का? ऑन द स्पॉट व्हायला पाहिजे, बोलून चालणार नाही. ऑन द स्पॉट व्हायला पाहिजे. ऑन द स्पॉट व्हायला पाहिजे. केंद्रातलं नरेंद्र मोदींचं सरकार कसं काम करत आहे तू जर पाहिलं तुझ्या नजरेत? सरकार चालू व्यवस्थित काम करते, परंतु जेवढे योजना काढलेले आहेत ना ते अंमलात उतरत नाहीत. काही जणांना मिळतात, काही जणांना मिळत नाहीत, असं होत आहे. एकनाथ शिंदेचं काम कसं होत? एकनाथ शिंदेबद्दल आपण बोलू शकत. उद्धव ठाकरे माहिती आहे? माहिती माहिती. त्यांचं काम कसं होत? व्यवस्थित होतं. व्यवस्थित. हां. तुमचं नाव काय? राकेश पाटील. राकेश. गाव कुठलं? अलिबाग. अलिबाग. आता मला सांगा की महागाई जाणवते का? निश्चितपणे जाणवते. ज्या मुद्द्यावर नरेंद्र मोदीने रान उठवलं होतं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी जनतेला सांगितलं आपकी बार मोदी सरकार, बहुत होई महागाई की मार, परंतु महागाईमध्ये काही फरक पडलेला नाही. महागाई अशी वाढतेच आहे. स्मृती इराणींनी फार मोठी आंदोलनं केली, परंतु आता परिस्थिती अशी आहे की महागाई दिवसेंदिवस वाढते. पण सरकार त्याच्या महागाईवर नियंत्रण करण्यासाठी काम करताना विशेष प्रयत्न करताना दिसत नाही. सरकार काय करत आहे तर पूर्वीचं जे काँग्रेस सरकार होतं त्या काँग्रेस सरकारने जे इन्फ्रास्ट्रक्चर बनवलं ते पोर्ट असतील, मोठे मोठे उद्योग असतील, ते विकण्याचं काम करत आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये अगदी 2 युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा रिझर्व्ह फंडाला मागच्या सरकारने कधी हात लावला नव्हता, परंतु आता काय केलंय तर रिझर्व्ह फंड जो आहे तो रिझर्व्ह फंडाला सुद्धा हात लावलाय. वास्तविक पाहता इतकी काही गंभीर परिस्थिती नव्हती. म्हणजे कुठेतरी आभास निर्माण केला जातोय, मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकास करतोय, परंतु विकास कुठे दिसत नाही आहे. आता एकनाथ शिंदेचं काम कसं वाटतं? एकनाथ शिंदेंच्या कामापेक्षा उद्धव ठाकरेंचं काम हे प्रभावी होतं. त्यांना वास्तविक पाहता कोरोनाचा काळ होता, परंतु तरीसुद्धा त्यांनी आरोप त्यांच्यावर केला जातो की मोठ्या प्रमाणात ते काय करतायत, तर ते घरात बसून काम करतायत. त्यावेळची परिस्थिती होती, पण घरात बसून महाराष्ट्राच्या जनतेची ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंनी काळजी घेतली, या कोकणामध्ये ज्यावेळी निसर्ग आमच्या अलिबागमध्ये निसर्ग वादळ आलं तेव्हा प्रत्येक घराघरामध्ये नुकसान भरपाई मिळाली. आणि आताच्या परिस्थितीमध्ये बऱ्याचदा दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, मोठ्या प्रमाणात संकट आली, अवर्षण आलं, मोठ्या प्रमाणात दुष्काळ आला, त्यानंतर चक्रीवादळ आली, पण नंतरच्या काळामध्ये नुकसान भरपाई त्या प्रमाणामध्ये मिळाली नाही.
आता ज्या निवडणुका झाल्या समजा तर महाविकास आघाडी जिंकेल की महायुती? महाविकास आघाडी निश्चितपणे जिंकेल, याच्यासाठी जिंकेल. आता शरद पवारांची ताकद कमी झाली, अजित पवार गेले आणि उद्धव ठाकरेंना सोडून पण गेले. निश्चित कसं आहे माहितीये का, ज्या पद्धतीनं हे सरकार बनलंय, गद्दारी होऊन हे सरकार बनलंय, आणि ज्या पद्धतीनं ईडीचा, सीबीआयचा किंवा ज्या स्वायत्त संविधानिक संस्थांचा गैरवापर होतोय, मोठ्या प्रमाणामध्ये एक चीड आहे जनतेमध्ये, प्रचंड चीड आहे. जे घडलं ते अयोग्य आहे जनतेला ते. आता कल्पेश पाटील, कल्पेश पाटील आता हे जे बोलले ते बरोबर बोलले, 100%. 100%. पण आता महाविकास आघाडीची ताकद कमी झाली ना, शरद पवार सोबत जे अजित पवार होते. जनता ठरवेल, आता जनताच ठरवेल की काय कसं कोण कुठे आहे. आता जे बाहेर पडले आहेत, म्हणजे राष्ट्रवादीमधून बाहेर पडले किंवा शिवसेनेतून बाहेर पडले, ते जनता ठरवेल त्यांचं भवितव्य काय. त्यांचं खरोखर काम असेल तर नक्की निवडून येतील, त्यांना कुठल्या पक्षाची गरज नाही. राहायला कुठे आहेत? अलिबाग. काय व्यवसाय? काय नाही, जॉब आहे माझा बेलापूरमध्ये. आता आताच्या निवडणुका ज्या आहेत त्या थोड्या रंगतदार होतील? 100%. 100%. काय नेमकं काय होईल खात्री देऊ शकत नाही. आता पनवेलच्या एसटी स्टँडवरून मी अनेक. ताई नमस्कार, काय नाव तुमचं? चला सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय पनवेलच्या या एसटी स्टँडमधून. काय नाव काय तुमचं? रुपेश कांबळे. रुपेश काय काय काम करतो? मी एसटी महामंडळाचा मेकॅनिक आहे. मेकॅनिक आहे, सरकारी नोकर आहे? हो. कंत्राटी आहे की? एसटी कडूनच आहे. हां. आता एकनाथ शिंदे माहिती आहे? हो. काम कसं सुरू आहे? तसं आहे बऱ्यापैकी. यावेळेला कोण, एकनाथ शिंदे जिंकतील की उद्धव ठाकरे? तसं म्हणायला गेलं तर उद्धव ठाकरे जिंकतील, कारण की सध्या हे जे आताचं सरकार आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेटायझेशन जास्त केलेलं आहे. म्हणजे तरुणांचा रोजगार जो आता परमनंट भरती म्हणा, शिक्षक भरती आता होणार नाही, त्यामुळे तरुणांचा बराचसा रोजगार एकातून दागावला गेलेला आहे. जसं की याच्या आधी सरकारमध्ये आता आमच्या एस टी महामंडळात म्हटलं तर कॉन्ट्रॅक्ट पद्धती. आता ही बस तुम्ही म्हणाल ही प्रायव्हेटची बस आहे, याच्यावर ड्रायव्हर खाजगी आहे. हो, म्हणजे एस टी महामंडळाचीच लोप आहे, परंतु म्हणायला गेलं तर ही बस आहे, तर ड्रायव्हर प्रायव्हेटचा आहे आणि कंडक्टर एस टीचा आहे. म्हणजे हे जे प्रायव्हेटेशन वाढत झालं आहे तर त्याच्यामुळे रोजगारी म्हणजे रोजगार कमी प्रमाणात निर्माण होईल. सरकारने एक निर्णय केला आहे की कंत्राटी कामगार भरती करणार, याच्यामुळे काय तोटा? तसा तोटा म्हणजे सरकार म्हणत आहे आता शिक्षक भरती जर बंद केली आता तर प्रायव्हेट शिक्षक आले तर ते मन लावून शिकू शकत नाही. तर सगळंच कलेक्टरपर्यंत बोलतात, तहसीलदारपर्यंत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, पोलीस भरती पण कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने केलं, ते खरोखर ते प्रामाणिक नोकरी करणार नाहीत. त्यांना माहिती आपण कॉन्ट्रॅक्टवर आहोत, आपल्याला काय नोकरी करायची आहे एकदम प्रामाणिक जो आहे. आता आम्ही परमनंट असेल तर काय नोकरी आमची जाऊ नये, प्रामाणिकच माणूस काम करतं. एक वेगळा प्रश्न विचारतो, शरद पवारांची राष्ट्रवादी खरी की अजित पवार? शरद पवारांची राष्ट्रवादी खरी. अजित पवार तर म्हणतात आमची खरी. माझं मत शरद पवारांची राष्ट्रवादी खरी आहे. कोण जिंकेल पण शरद पवार? आता निवडणूक आयुक्त एकनाथ शिंदेला शिवसेना देऊन टाकली, आता राष्ट्रवादीची अजित पवारांना देतील असं वाटत नाही? माझं मत आहे शरद पवार म्हणजे इंडियाच जिंकल, जिंकणार. आता इंडिया जी अलायन्स झालाय, माहिती आहे ना मीटिंग झाली मुंबईला, ती जी आहे ती मजबूत राहील का? हो राहील, नक्कीच राहील. काही जण म्हणतात की हे फाटाफूट होईल. नाही नाही, फाटाफूट नाही होऊ शकत. जर आत्ताचं जर हे सरकार म्हटलं दडपशाहीचं सरकार आहे म्हणजे आता केंद्राचं, तर त्यांना जर मोडून काढ असेल तर हे एनडीए टिकलीच पाहिजे आणि जनतेने ठरवलं पाहिजे. आपण नक्की या सरकारने आतापर्यंत आपल्या काय नोकऱ्या कशा पद्धतीत गेल्यात तर जनतेने ठरवलं पाहिजे. नक्की आपण अभ्यास करून की बाबा कशा पद्धतीत आपण वोटिंग केलं पाहिजे. खूप खूप धन्यवाद. काय नाव काय म्हटलं? रुपेश कांबळे. रुपेश कांबळे कुठे? अलिबाग. आम्ही इथलेच माणगाव. माणगावचे. चला रुपेशच्या प्रतिक्रिया आपण घेत होतो, आता आणखी काही लोकांशी बोलणार आहोत. ताई नमस्कार. नमस्कार, बोला. नाव तुमचं? आरती पाटील. आरती ताई मला हे सांगा, महागाई जाणवते का? हो ना. खरंच आहे का महागाई? हो आहे. काही लोक असं म्हणतात की महागाई नाही, पगार पण वाढले. लोक पगार वाढले सोबत महागाई पण वाढली. तेच 200 रुपयाने सिलेंडरचा भाव कमी केला, परत वाढेल असं वाटतं? हो ना, वाढतील इलेक्शन नंतर. इलेक्शन नंतर? पण ताई आता मला सांगा की महागाई वाढलेली तुम्ही असं म्हणता, पण सरकार याच्यावर नियंत्रण करताना पाहायला मिळतं? आता थोडं थोडं वाटतंय असं, पण काही एवढं वाटत नाही. भरपूर भरपूर नाही आहे, थोडंफार आहे कंट्रोल, पण एवढा नाही. एकनाथ शिंदे ना ओळख? हो. कसं काम आहे त्यांचं सांग. उद्धव ठाकरेंचं काम? ते पण चांगलं होतं. त्यांच्यापर्यंत ते बरोबर, त्यांच्यापर्यंत हे बरोबर आहेत. मला सांगा की शिवसेना जी पूर्वी होती बाळासाहेबांसारखी, ती तशी आहे आता? तेवढी मला आयडिया नाही त्याबद्दल. तुमचं नाव काय? अमर मळिक. अमर, गाव कुठलं?
फलटण सातारा इकडे कुठे आलो नाही इकडे पनवेलला कळंबोलीला दादाकडे आलो कुणाकडे दादाकडे भावकडे मी काही लोकांशी बोलतोय हां महागाई आहे बेरोजगारी आहे काय वाटतं बेरोजगारी आहे की सरकार म्हणतं आम्ही नोकऱ्या उपलब्ध करतो लोकांना नोकऱ्या हां नाही सरकारने ह्यावेळेस नोकऱ्याचं अवेलेबल केलेले आहेत तशा पण महागाई ही महागाई आहेच त्यात कमी नाही आहे जरी सरकार काम करत असलं तर त्यांच्या लेवलनं काम चाललंय सरकारचं चांगल्या पद्धतीचं सरकार काम करत आहे पण विषय असा आहे की तुम्ही आज सिलेंडरचे भाव 20 रुपयानं वाढवताय आणि 5 रुपयानं कमी करताय लोकांना वाटतंय हां हे कमी झालं असं होऊ शकत नाही म्हटलं की इलेक्शन आलं की आता भाव वाढणार नाही ते वाढणारच आहे साहजिक आहे त्यांचं लोकांच्या भावनांशी खेळतंय साहजिक आहे कुठलं सरकार असलं तरी खेळतंय सामान्य जनतेचे हाल आहेत ना ते कायमस्वरूपी संपणार नाही इथले मी तुम्हाला 2-3 वेगळे प्रश्न विचारतो तुम्ही साताऱ्याचे हां सातारा कोल्हापूर हा सगळा जो पट्टा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा मजबूत पट्टा आहे शरद पवारांची ताकद कमी झाली अजित पवार गेले नाही 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 पक्ष तो पक्षच आहे अजित पवार जरी गेले असले तरी राष्ट्रवादीतूनच गेलेले आहेत ही माणसाची ताकद ते पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांचं हे प्रेम असतं ना पक्षावरती म्हणा याच्यावरती ते कधी कमी होणार नाही आहे अजित पवार गेल्यामुळे भाजपचा फायदा होईल तसं भाजपनं आता तोडलंय त्यांना थोडक्यात घेतलंय त्यांच्याकडं भाजपची वस्तू तिथे चांगली करायची आहे भाजपचं ॲक्च्युली केंद्रात सरकार असल्यामुळे त्यांना ती त्यांची मजबूती इकडं महाराष्ट्रात तोडफोड करून वाढवायची त्यांना ठीक आहे ना जाऊ द्या महाराष्ट्रात सत्तेत कोण पण येऊ द्या अजितदादा असू द्यावा किंवा शरद पवार असू द्या हे जे लोक असले तरी काम हे त्यांच्या पद्धतीनेच चालणार आहे महाराष्ट्रात पैसा आला पाहिजे महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे हे आपली भूमिका आपण ठेवायची आहे कोण जिंकेल भाजप जिंकेल की महाविकास आता भाजपनं एवढं तडजोड केल्यात म्हणल्यानंतर भाजपचे वाढते हे खरं आहे का की भाजप पक्ष फोडतो भाजप पक्ष खरं वाटतं तुम्हाला बातम्या बघून टीव्हीमध्ये बघून साहजिक आहे चांगलं आहे साहजिक चांगलं आहे ना एकत्र एक जवळ एक सत्ता असेल ना तर लोकांना परत भविष्यात काय होणार आहे या गोष्टी एक तुमच्या हे केलं जाईल म्हणजे म्हणाल तसं ऐकायला लागेल तुम्हाला सरकारचं ह्या पद्धतीने एक लोकशाही ही लोकशाहीच राहावी हे सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांना परत सामान्य लोकांवर बळजबरी होऊ नये याची काळजी घ्यावी खूप खूप धन्यवाद नाव काय ताई तुमचं मुकल कविता मुकल कविताजी गाव कुठलं आहे तुमचं अलिबाग अलिबागचं प्रॉपर अलिबाग हो इथे कुठे आलात पलवेलला इथे माहेर आहे माझं माहेर म्हणजे माहेरी आलो किती दिवस राहिले किती 2 दिवस जे तुमचे पती आहेत ते काय बोलले ना की कुठे माहेरला चाललात असं नाही काही प्रश्न विचारतोय महागाई आहे का हो कविताजी आहे आहे महागाई खूप आहे काही लोक म्हणतात की महागाई नाही पैसा पगारही वाढला पगार वाढला पण टॅक्समध्ये भरपूर पगार जातो म्हणजे तो लक्ष दिसून येत नाही पण महागाई आहे सरकार काही महागाई कमी करताना दिसत नाही वाटत नाही मग कुठलं सरकार चांगलं आहे केंद्रातलं सगळं सारखेच आहे सगळं सारखेच आहे एक तरी चांगलं नाही तसं काय सांगता येणार एकनाथ शिंदे माहिती आहे हा एकनाथ शिंदे हो माहिती कसं मुख्यमंत्री म्हणून त्यांचं काम कसं चांगलं उद्धव ठाकरेंचं काम कसं त्यांचंही चांगलं होतं आता त्यांचंही चांगलं होतं मग एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले चांगलं झालं की वाईट झालं नाही ते नाही तेवढं राजकारणाच्या ह्याच्यात नाही आपल्याला आपली शिवसेना मराठी माणसाची शिवसेना असं काय नाही हे विषय तो आपल्याला आपण त्याच्यामध्ये बोलू शकत नाही काय आता मला सांगा शरद पवार माहिती आहेत अजित पवार अजित पवार सुप्रिया सुळे देवेंद्र फडणवीस सगळ्यांच्यापैकी कोण नेता तुम्हाला नाही तसं राज ठाकरे नाही सगळेच चांगले आहेत आता राजकारणाच्या ह्याच्यामध्ये सगळेच चांगले आहेत आपण काय तेवढ्या ह्याच्यात नाही आपलं खूप खूप धन्यवाद तर सामान्य लोकांशी बोलतोय ताई नमस्कार संजीवनी संपूर्ण नाव काय संजीवनी आंबेडकर संजय आंबेडकर आंबेडकर गाव कुठलं सर गाव अलिबाग 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 इथे पनवेलला कसं आलं पनवेलला माझे मिस्टर इथे कामाला आहेत ना त्यामुळे आले मी काही प्रश्न घेतोय महागाई ताई जाणवते का हा जाणवते ना काही लोक म्हणतात की महागाई नाही सगळं चांगलं आहे 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 केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण करताना पाहायला मिळत नाही सध्या म्हणजे चढ उतार केंद्रातलं सरकारचं काम कसं होत केंद्र सरकार सगळं असंच राहुल गांधी माहिती आहे हो हो राहुल गांधीला भाजपवाले असं म्हणतात की रावणाची इमेज दिली आहे हे करणं बरोबर आहे सॉरी राज राजकारण आवडत नाही हे सगळे नेते भाषण करतात असं वाटतं लोकांसाठी काम करतात
करतात पण नाही पण पण त्यांनी चांगलं काम करावं ही इच्छा आहे सगळ्यांची पब्लिकची. इमानदारीत काम करावं बस. बाळासाहेब ठाकरे हो ते कसे होते? चांगले होते, त्यांचे विचार चांगले होते. बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर शिवसेनेची ताकद संपली, मराठी माणसाची ताकद नाही संपलेली, नाहीये, आहे अजून. पण एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट झाल्यामुळे मराठी माणसाची ताकद कमी झाली. हा, त्यांनी एकत्र यावं हीच इच्छा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक ताकद निर्माण होईल, पब्लिकला एक जे दोन गटांमध्ये आहे ते एकत्र येतील, सगळे पब्लिक एकत्र येतील, महाराष्ट्र मजबूत होईल. आता हे एकत्र येतील का नाही माहिती. माहिती राज ठाकरे माहिती? हो माहिती. त्यांचं भाषण कसं आहे? चांगलंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे. हो आले पाहिजे. हो हो. आता शेवटचे दोन प्रश्न, भाजप जिंकेल की महाविकास आघाडी उद्धव ठाकरे? सांगता येत नाही, फाईट काय सांगू शकत नाही ना. ताकद म्हणजे फाईट कशी होईल? निवडणूक चांगली होईल. हाय मकाना खेचतायत, सकाळी शपथविधी घेत, म्हणजे शपथविधी होतं सकाळी या पक्षातून त्या पक्ष, हे चांगलं का होत आहे? नाही नाही, ठाम निर्णय घेतला पाहिजे महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे लोकांनी. सगळं बघून तुम्हाला आपसात भांडणं न करता महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे. पब्लिक काय, त्यांच्या डिमांड काय, त्यांचा त्रास काय होतोय, त्यांना एक्झॅक्टली काय पाहिजे ते त्यांनी विचार केला पाहिजे. आपसात भांडून काय होणार नाही, महाराष्ट्र समृद्धीकडे नाही जाणार. आता हे सगळं बघून राग येतो तुम्हाला? येतो येतो राग. मी तर कधी कधी टी व्ही नाही बघत, म्हणजे मला राजकारण आवडतच नाही. प्रत्येक माणसाने जबाबदारीने जे योग्य आहे तेच निवडावं, प्रत्येक आणि पब्लिक पॉवरच असते. चला खूप खूप धन्यवाद, त्या सामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतोय. नमस्कार, काय नाव तुमचं? उतेश. मुकेश. उतेश. काय नाव? उतेश. उतेश गाव कुठलं आहे तुमचं? मुरुड जंजिरा. मुरुड जंजिरा. इकडे कसं आला? मी जॉब करतोय इथे. आणि आतापर्यंत तुम्ही? आता गावी चाललोय, जरा विसर्जन आहे गणपतीचं. मी काही प्रश्न घेऊन लोकांशी बोलतोय. उतेश मला हे सांगा की महागाई जाणवते? भरपूर आहे महागाई. भरपूर म्हणजे कशी जाणवत? कशी म्हणजे आता हे सर्व सिलेंडर महागला आहे, सर्व कडधान्य सगळे महागले आहेत, तेलाचे आपले जे शेंगदाण्याचं तेल आहे ते वगैरे सगळे महागलेत, भरपूर महाग. म्हणजे कडधान्य वाढले, तेलाचे भाव वाढले. हां, सॅलरी तेवढीच आपल्याला, अजून सॅलरी काही हे होत नाही. काही लोक म्हणतात पगार पण वाढले महागाई. हां पगार वाढले? पगार नाही वाढलेत, पगार तेवढेच आहेत, महागाई वाढत चालली फक्त बस. केंद्र सरकार महागाईवर नियंत्रण आणताना पाहायला मिळत? अजून तरी मिळालंय नाही काय, तेवढंच जे आहे तेच महागाई वाढत चालली बस, एवढंच मला बोलायचं, बाकी काय ते आहे ते तिथेच आहे जाग्यावर. एकनाथ शिंदे माहिती? हा माहिती आहे. कसं काम आहे त्यांचं? त्यांचं आहे थोडंफार चांगलं आहे काम. उद्धव ठाकरेंचं काम कसं? उद्धव ठाकरे आता काय त्यांचं ते सांगू शकत नाही मला काय, पण शिंदेचा चांगला होता काम थोडाफार. यावेळेला कोण जिंकेल, भाजप जिंकेल की उद्धव ठाकरे? आता काय सांगू, मला तरी वाटते भाजप जिंकेल असं वाटते. भाजप का जिंकेल? कारण की त्यांचं जरा आहे थोडाफार म्हणजे करतायत कामं इम थोडे आहेत, आणि भारतासाठी मेन म्हणजे जे आपले पहिले काय नॉर्मल काँग्रेसचा सत्ता होता तेव्हा काय होत एवढ्या लक्ष देत नव्हते, पण आता थोडंफार चांगलं आहे, मोदी जरा देत आहेत लक्ष भारताकडे. नरेंद्र मोदींचं काम कसं आहे? चांगलं आहे. चला ताई नमस्कार. नमस्कार ताई, काय नाव तुमचं? संजना. संपूर्ण नाव काय? संजना भायदे. गाव कुठलं आहे? मुरुड जंजिरा. आता महागाई जाणवते का हो? म्हणजे काही लोक तर असं म्हणतात की महागाई नाहीये, पगार वाढलाय. तुम्हाला काय दिसत? महागाई वाढली आहे पण पगार नाही वाढलेत, आहे ते तसंच चालू आहे नॉर्मल. नरेंद्र मोदींनी 9 वर्षापूर्वी असं म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, अच्छे दिन आलेत? नाही तेवढं वाटत तर नाही वाटत. त्याचं लक्ष आहे महागाई नियंत्रण करण्यावर? थोडंफार चालू आहे पण तितका म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना ते नाही जाणवत. एक मिनिट. चला सर्व नमस्कार. काय नाव तुमचं? नत्रम सिद्धी. शिर्के साहेब गाव कुठलं आहे? अलिबाग. काय काम करत? रिटायर आहे, बँकेतून रिटायर. बँकेतून रिटायर. कुठल्या पक्षाचं काम करत? नाही कुठलंच नाही. नक्की बघा कॅमेरा आहे. नाही कुठलंच नाही. आता मी काही प्रश्न विचारतो, महायुतीचं सरकार जे आहे आता एकनाथ शिंदेचं कसं वाटतो, कसं काम सुरू? महायुतीचं एकनाथ शिंदेचं काम? एकनाथ शिंदेचं काम म्हणजे आता ते नवीन झालेलं आहेत ना, पण आता त्या सध्या याच्यामध्ये चांगलं आहे. उद्धव ठाकरेंचं काम कसं? उद्धव ठाकरेंचं ह्याच्यापेक्षा चांगलं होतं. ह्याच्यापेक्षा चांगलं होतं. आता उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली?
आमदार गेले, खासदार गेले, लोक जात आहेत. सध्याचे परिस्थिती तशी दिसतोय. पण एकनाथ शिंदे पेक्षा ह्याच्या अगोदरचे आनंद शिंदे हे आपले ठाकरे साहेब चांगले होते. आता उद्धव ठाकरे पुन्हा उभे राहतील का? हो, राहणार. राहणार. जी ताकद होती ती परत उभी राहील. होणार. कारण समोर बघा, अजित पवार आहेत, एकनाथ शिंदे आहेत, नरेंद्र मोदी असू द्या, असू द्या, तरी सुद्धा उभं राहील. हो, होणार, राहणार. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय नाव? रोशन म्हात्रे. रोशन म्हात्रे. गाव कुठलं? अलिबाग. अलिबागचे. काय करता तुम्ही? मी एम आर आय मॅक्लर्ड्स कंपनी मध्ये. एम आर आय म्हणजे बऱ्याच लोकांशी संपर्क आहे. कधी तुम्ही कस्टमर कडे जाता तेव्हा राजकारणावर चर्चा, डॉक्टर कडे जाता ना तुम्ही, कधी राजकारणावर चर्चा होते? नाही, कमीच होते. उद्धव ठाकरे माहिती? हो. अजित पवार? हो. सुप्रिया सुळे? हो. शरद पवार? माहिती. देवेंद्र फडणवीस? हा माहिती. एकनाथ शिंदे? यांच्यापैकी कोण तुम्हाला चांगलं आवड? चांगलं काय, जो काम चांगलं करेल तो राहील. चांगलं काम काय सांगू शकत नाही, सर्वदा सेमच असतात. सर्व सेम असतात, काहीतरी फरक असेल ना. ज्याला त्याला जायचं काय, स्वतःचं हे करायचं, बाकी काय करायचं आहे. आज आमची कंडिशन बघा, आम्ही लाईन मध्ये थांबतोय, रोड नाही व्यवस्थित, काय नाही. केंद्रातलं सरकार तर म्हणते आम्ही रोड डेव्हलप पण करतोय. आपण गव्हर्नमेंटचं काम चांगलं आहे, कारण रोड डेव्हलप होत चाललेत. पण इकडे अजून मुंबई गोवा जवळजवळ 17-18 वर्ष झाली, आज कंडिशन सेम आहे. किती परिवार उद्ध्वस्त झाले असतील काय माहित नाही. मुंबई गोवा जो हायवे आहे तो होतच नाही. होतच नाहीये. काय कशामुळे होत नाही? जेव्हा बघ स्थानिक लोक जेव्हा तुम्ही विचार करता कशामुळे होत नाही? काय स्थानिक पॉलिटिशियन पण जे आहेत त्यांचा पण थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता आता आणखी शेवटचा एक प्रश्न, यावेळेला भाजप जिंकेल की उद्धव ठाकरेंचे महाविकास आघाडी? नाही, महाराष्ट्रातला काय नाही माहीत, पण सेंट्रलला भाजप पाहिजे. महाराष्ट्रात? महाराष्ट्रातलं काही सांगू शकत नाही. निवडणूक काय जोरदार होईल सांगू शकत नाही, कारण ह्या वर्षात जे घडलं ते अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांसाठी. आवडलं तुला जे घडलं? नाही, काही गोष्टी आवडल्या, काही गोष्टी नाही आवडल्या. काय आवडलं? म्हणजे हेच, जे अगोदर सरकार बसलं चांगलं, त्याच्यानंतर मध्ये तुटलं सरकार, ते काही काही त्या सरकारने काही गोष्टी चांगल्या केल्या, ह्या सरकार पण काही गोष्टी चांगल्या करतच आहे, त्याच्याबद्दल काहीच नाही. खूप खूप धन्यवाद साहेब. नमस्कार. काय नाव? अनिल पाटील. पाटील साहेब, गाव कुठलं आहे? अलिबाग. अलिबाग. कुठल्या पक्षाचं काम करत? नाही. कुठकी? हां, म्हणून मी प्रश्न विचारतो, सामान्य लोकांकडे जातो, मी लोकांना विचारतो, महागाई जाणवते का? महागाई जाणवते? महागाई आहे की? महागाई जाणवते. काही लोक म्हणतात महागाई नाही आहे, पगार पण वाढले. कसं आहे, ज्याप्रमाणे उत्पन्न वाढते, पगार वाढते, त्याप्रमाणे महागाई सुद्धा वाढते. आणि महागाई कधी नव्हती? आजपर्यंत आपण पाहतोय इंदिरा गांधीच्या काळापासून गरिबी हटाव, गरिबी हटाव, आणि महागाई हा प्रश्न तेव्हापासून आहेतच. सरकार याच्यावर कधी नियंत्रण आणताना पाहायला मिळतंय महागाईवर? तेवढं गंभीर सरकार दिसत नाही. राज्यातलं की केंद्रात? राज्यातलं. केंद्रातलं सरकार? केंद्रातलं सरकार त्याप्रमाणे गंभीर आहे असं दिसतंय. एकनाथ शिंदेचं काम कसं? एकनाथ शिंदेचं कामाचा विचार कराल तर एकनाथ म्हणजे मागच्या सरकारपेक्षा मला तरी चांगलं वाटतंय.